होती जबाबदारी जरूर सोपवली असेल, परंतु स्वतः तिथं थांबून हे एवढं भलं मोठं काम अतिशय कमी रकमेमध्ये त्यांनी केलं आणि क्वालिटीचं केलं हे सगळ्यात विशेष आहे. ज्यावेळी तुम्ही लॉनवर वगैरे फिरून पाहिलं असेल तर अत्यंत चांगल्या प्रकारचा लॉन देखील त्यांनी तो डेव्हलप केलेला आहे. झाडी जी लावलेत गुवाहाटीला काही तिकडं जायची काही पाहायला गरज नाही, गेलेत आज उद्या आल्या परत सांगतील मागच्या वेळेची कशी होती 4 महिन्यापूर्वी आणि आता कशी. परंतु आपल्या गावामध्ये आपण तिथं तर लावलीच आणि तिथलं पाहिल्यानंतर साहेब सरपंच आनंदराव वावळ असतील, त्याच्यानंतर उपसरपंच संदीप असेल, धुंडेभाऊ शेठ या सगळ्यांनी गावामध्ये देखील आपण पाहिल्यानंतर ज्यावेळी ही ज्येष्ठ मंडळी तिकडं चांगल्या प्रकारचं सुशोभीकरणाचं काम करत होती तशाच प्रकारे गावामध्ये देखील अतिशय चांगल्या प्रकारची झाडी इथं लावली, शाळेमध्ये देखील लावली. मधल्या काळात आपल्याच माध्यमातून एक ओपन जिम देखील शाळेच्या परिसरात झालेला आहे. आज तुम्ही कार्यक्रमाला आलात, मी साहेबांना एक विनंती करणार आहे की ज्येष्ठ येतील बसतील नातवंडांना खेळवतील, त्याचवेळी महिला असतील पुरुष असतील यांना देखील ओपन जिममध्ये हालचाली करता व्यायाम करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे म्हणून तुमच्या माध्यमातून ओपन जिम देखील त्या गार्डनच्या शेजारी द्यावी अशी मी आपल्या सर्वांसाठी साहेबांकडं विनंती करतो. साहेब काय देण्याच्या बाबत हाय काही करत नाही. धोंडीभाऊ शेठनी सांगितलं की 4 महिन्याचा काळ गेला नाही तर काही ना काहीतरी येत राहतं. राज्यात केंद्रात कुठलंही सरकार जरी असलं तरी साहेबांना काही फरक त्या ठिकाणी पडत नाही, कारण आपण सर्वांना आठवत असेल की ज्यावेळी साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा मुंबईला होता त्यावेळी देशाचे केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही भाषणात पण ऐकलं असेल क्लिपमध्ये, की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात आणि आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जो कोणी आपल्याला मदत करत असतो त्याची जाण ही आपल्या मरेपर्यंत त्या ठिकाणी ठेवायची असते. म्हणजे मला ज्यावेळी अडचणीचा काळ माझ्या कारखान्यामध्ये होता आमदार वळसे पाटील साहेब ऊर्जामंत्री होते त्यांनी मला त्यावेळी मदत केली म्हणून माझं काहीतरी नीटनेटकं सुरळीत झालं. त्यामुळं कुणी जरी सत्तेमध्ये असलं काही साहेबांनी येईल तो माझाच हे पाहून सगळ्यांना मदत देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी कॉलेजेस मागितली त्यांना कॉलेजेस त्या ठिकाणी दिली, ॲडमिशन तर भरपूरच झाली, अशा प्रकारे मदत केल्यामुळं आपल्याला देखील विकास निधी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.